पाळ्या चुकू नका तारण नीट धरा नाहीतर बुजगावण्याच्या जागी उभं करीन एके गाला कंस भरली पाहिजेत हे डेरीचे हिशेब मागवा काय काळ्यावर पांढरं केलं ते कळू द्या एकदा दाना पाणी समजायचं खर्च वाढलेले दुधाचा भाव तिथं कसले हिशेब कसले काय पाटील अण्णासाहेब मंत्री झालं वाटलं दुधाचा भाव वाढत्यात कसलं काय भाव पर आता अण्णासाहेबाच्या गळ्यात घंटा बांधणार कोण बरोबर मंत्री झाला म्हणजे काय सोन्याचं शेप उठालं काय का मोत्याची शिंग आली रेंज आहे काय आहे की कोणाला फोन लावू अण्णासाहेबांना तुझ्या बायकोला लावणार काय फोन लाव लाव चल लावतो लावतो हा लागला फोन काय मुका घेत आहे का माझा तुम्हाला नाही म्हणलं मी आमची माणसं आहेत ना आजूबाजूला त्यांना म्हणलंय काय अण्णासाहेब काय मी प्रतापराव पाटील केतकावळीकर बोलतोय कसं काय चाललंय मजेत आहे ना ते दुधाचा भाव वाढण नाही तुम्हाला आठवण करून द्यावी म्हणून फोन केला हो कुठल्या भागातून निवडून आला तुम्ही आमच्याच ना कोणी निवडून दिला तुम्हाला आम्हीच एक लक्षात ठेवा जसं आम्ही तुम्हाला खुर्चीमध्ये बसवू शकतो तसं खुर्चीमधून खाली उतरवू पण शकतो कळलं काय मंत्री झाले तिच्या पाटील तेवढं कारखान्याच्या फोरमनचं मार्गी लावा शंकरराव लाईट करतोय अरे मेल्या कातडीची वाहन सुद्धा चार दिवस कुरकुरते शंकरराव तर जित्या कातडीचं आहे असले तिडे मी पायाच्या अंगठ्याने सोडवतो गाडी बोलो काय जत्रा आहे काय सगळे एकदम बोंबलताय हे काय आता पाटी तुमचा हात नेहमी असत बाप मेला ना तुमचं कळलं आम्हाला हे घ्या लय उपकार झाले पाटी जिवंतपणी बाला कधी सुख दिलं नाहीत 13-14 जमल का काही दिलेले पैसे चला 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 याचा बा देव माणूस पंढरीची वारी कधी चुकली नाही एकदाच चुकली जेव्हा पांडुरंगाला भेटायला डायरेक्ट वर गेला हसण्यासारखी गोष्ट आहे की नाही दात कशाला काढताय प्रसंगाचं गांभीर्य काय तुम्ही करताय काय राम राम पाटील राम 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 पाटील राम राम पाटील कोण आहे मी बोलते आत्या मी तू आत्या बोलते मग मी कोण आहे आत्या सुप्रिया बोलते सुप्रिया मुंबईहून अगं ये टवळे जरा नीट उभी राखी आत्या फोन ठेवून जरी बोललीस ना तरी ऐकू येईल मला अगं ये टोणगी किती खाशील मागल्या जन्मी काय बक्का सुरू होतीस का काय तुला कसं कळलं पाठ बघ पाठ बघ तरी रोज एक्सरसाइज करते ग तिकडे तिकडे थाना खाली नीट ढू बर आत्या मी आता ठेवते हा ये फोन ठेवणार नी तुझं बारस जेवली मी तुझ्या दादाला गावचा सरपंच महत्वाचा झालाय मला नाही मामा आलते परवा ऐकती ना हो हो मामा आला होता त्याने स्थळ आणलंय जातीतलंय तालेवार आहे बरोबर ना लगीन म्हणजे योगा योगाच्या गोष्टी सोने नाही तर समजा जोर असून बी बाशिंगबळ जड होतय आता माझच घे ना रंग रूप घरदार झालंच तर शरीर सगळा जोरच जोर तरी माझी ही दशा पदरी पोर नाही तिरी लावून माघारी मला माझही असं न तुझ्या बापाच्या संसाराचं ते तस नाही नाही ते मनात येत ग बाई ओ नो आत्या नॉट अगेन हे बघ इतके दिवस तू न दादानं मनमर्जी केली आता लग्नाचं मात्र आम्हीच ठरवणार हे बघ आला तुझा दादा ये लेकीचा फोन आहे तुझ्या पण मी काय सांगितलंय ते ध्यानात ठेवा सुप्रिया हॅलो हॅलो दादा कसा आहेस तू बाळा मजेत बर दादा मी काय सांगते ते नीट ऐका आत्या आहे ना तिकडे
जरा प्लीज बाजूला जा ना। अरे तिकडे काय करतो, इकडे काय, इकडे काम कर। जी जी मालक। हा शाकार नीट करा, पाणी करते बादा बादा। तुम्ही कसं तरी काम करताय आणि आम्हाला छत्री घेऊन घरात बसावं लागते। हा बोल। शनिवारी मुंबईला या, एकटे या आणि कुणालाही सांगू नका। काय झालं, काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम नाही ना, प्रॉब्लेम नाही ना? काय काही प्रॉब्लेम नाहीये हो, पण आत्याला सांगू नका। हा मी कशाला, गाडी तेल पाणी नीट बघा जरा, गाडी कंडिक्शन मध्ये ठेवा। जी काय म्हणत होती? गाडी मध्ये तेल इधर शिरपिया। अरे शिरपिया, हे यंग बॉय। ओ डॅड, कम कम। येस डॅड। व्हॉट नेक्स्ट? व्हॉट नेक्स्ट? व्हॉट नेक्स्ट? व्हॉट नेक्स्ट? व्हॉट नेक्स्ट? ओ अच्छा, माझं ते ओके ओके, ते मॉमनी सांगितल्याप्रमाणे सुप्रियानी तिच्या बाबांची आणि तुमची शनिवारची अपॉइंटमेंट फिक्स केली। ओके ओके, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट। येस डॅड। व्हॉट अबाउट ऍक्टिव्हिटीज? व्हॉट ऍक्टिव्हिटीज? त्यांच्या ऍक्टिव्हिटीज। ओहो, म्हणजे तिच्या वडिलांच्या ऍक्टिव्हिटीज? या तिच्या वडिलांच्या ऍक्टिव्हिटीज। त्यांच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत? बऱ्याच आहेत। फॉर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल शिरपिया, अरे तिकडच्या म्हशीकडे बघ जरा, पाणी पाजलं काय त्यांना? मिल्क, मिल्क प्रोसेसिंग, मिल्क प्रोडक्ट्स आहे त्यांचा, खूप बिझनेस, खूप मोठा आहे त्यांचा मिल्क प्रोडक्ट। येस येस येस, गुड गुड गुड। अँड अँड अनम्या, लेंडे साफ केलं का यांच्या? आईला फोन करणार, तुझा बाप का माझा बाप? शीप, शीप ब्रीडिंग, वूल सप्लाय आहे त्यांचा खूप मोठा। वूल सप्लाय? येस येस डॅड, गुड गुड। अँड असे बरेच बिझनेस आहेत त्यांचे। जयंत, अरे तू त्याला मेन काय ते सांग ना। तर मी ओके ओके मी सांगते। यश, मला नाही वाटत की आणखीन काही अडचण येईल। हा प्रश्न फक्त आपल्याच होकाराचा आहे। हा कल्चरल फरक आहे ना, कल्चरल फरक आहे, पण सुप्रिया इथेच वाढली सो। हा आणि आता ते डिबेट इथे नको। अरे मी कुठे काय? नको नको, स्टँड डॅन। सो यश, तुला सुप्रियाशी लग्न करायचं? येस मॉम। माझा होकार आहे। एक नंबर, चिंता नव्हती परमिटली, जावई असा होतर असा, एकदम लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभल। शॉलेट, पण दादा आजच काय आलात? शनिवारी या म्हणाले होते ना तुम्हाला, त्यामागे काही कारण होत, आता राहा शनिवार पर्यंत। शनिवार पर्यंत कशाल, आजच भेटू की काय? हो आज भेटूया ना, अगदी बरोबर आहे, चला। दादा तुम्ही ना सगळी पंचायत करून टाकता माझी। पंचायत? आम्ही गेली जवानी तमाशाच्या थिएटरात छाती काढून गेलो, पण इथं पोटच्या पोरीला भेटायचं म्हणजे थापेवर थाप रास रचली। पंचायत तुम्ही केली का आम्ही केली? अरे हो, तुम्ही जरा जावय बापूला फोन जोडा, निदान आवाज तरी ऐकूया त्यांचा। जोडा जोडा जोडा, फोन जोडा।